लीज लाइन भी आम है, लीज लाइन भी ऐसा आज यहाँ मैं प्रेस कॉन्फरन्स घेता फाल्यांच्यान तीन दिसाचे अधिवेशनाची सुरुवात जाता हाजेर हांगा सोलर फार्म्स घालूं येता. वी वील गीव गोवन्स ग्रीन एनर्जी सबसिडायज्ड ग्रीन एनर्जी. वी वील गीव ह्यूज सबसिडीज टू इरेक्ट सोलर प्लांट्स. वील मेक इट कंपल्सरी फॉर इंडस्ट्री टू यूज सोलर पावर. बट एट द सेम टाइम वी वील डू अवे विथ यूज ऑफ फॉसिल फ्यूअल्स विच मीन्स नो कोल. फाल्यां आमचो जर मनीस पावर मिनिस्टर जालो जाल्यार आमी लोकांक उतर दिवंक सोदतात की फॉसील फ्युअलांतल्यान जाल्ली इलेक्ट्रिसिटी म्हळ्यार कोळसो लासून इलेक्ट्रिसिटी जी करतात. ट्रान्सपोर्टेशन हे चीफ मिनिस्टराचे सगळ्यांत महत्वाचे पोर्टफोलिओ. आनी हेल्थ म्हणटा ते एक असो पोर्टफोलिओ जे एक मंत्र्या कडेन आहा ज्याचे कडेन मुख्यमंत्र्याचो इगो प्रोब्लेम आहा. आनी हाजे खातीर गोंय एक सारके व्हडले संकटान पडिल्ले आहा. आनी हायकोर्ट जर नाशिल्लो बेसिकली आय शडर टू थिंक वॉट वूड हॅव हॅपन टू गोवा इफ द हायकोर्ट डीड नॉट रॅप दीस गव्हर्नमेंट एस्पेशली वेन इट केम टू ऑक्सिजन डेथ्स एस्पेशली वेन इट केम टू कोविड मिसमॅनेजमेंट. लुक अराउंड यू सी द डिस्ट्रक्शन ऑफ द टॉकटे ऑर द फ्लड्स. आनी हे कित्याक जाता आमचे एनवायरमेंट आनीक रॅम्पंट डिफॉरेस्टेशना खातीर हे इकॉलॉजी आनी एनवायरमेंटाक हानी बसता. आनी ताजे खातीर आमी करेक्टीव स्टेप घेवपाची गरज आहा. सेंट्रल एम्पावर्ड कमिटी सुप्रीम कोर्टान जी नॉमिनेट केल्ली तांणी क्लियर कट सांगिल्ले आहा की डबल ट्रॅकिंग बंद करचें आनी ताजेर फिर विचार जावचो. जावन पसून हे तीन लिनियर प्रोजेक्ट्स बुलडोज करपाक सरकार फुडें आहा. गेल्या सेशन आनी हे सेशनाचे मदीं हांव सदां तीन एम्साच्यो खबर उलयतालो. पयले एम म्हणटा ते म्हादय म्हण. म्हादयची केस परती आवियार जाल्या, सप्टेंबरान पडल्या. सरकार प्रोएक्टीव ना म्हादय साल्वार करपाक. सरकारान म्हादय विकली. वन्स अपॉन अ टायम देर वॉज अ रिवर म्हादय हे आमच्या इतिहासान आमी शिकयतले. ती आतां फ्लड जाली म्हणून तुमकां कितें बरें दिसपाची गरज ना की म्हादय आसा म्हणून. ती म्हादय गेलीच आनी ही म्हादयची केस कशीच येना. आनी कर्नाटकाक कंटेम्प्ट करता कितले मेरेन कंटेम्प्ट करता हे सरकार प्रुवूय करूंक शकना. दुसरे सायडीन मायनींग गेलें. हांव जेन्ना थ्री मेंबर मायनींग ते कमिटीन नाशिल्लो जेन्ना बाब मनोहर पर्रीकर दुयेंत आशिल्लो तेन्ना एक वरिश्ट आदवोगादान फ्री ऑफ कॉस्ट म्हणून एक इंडियेचो टॉप लॉयर अशें म्हणटात ताणें आमकां ओपिनियन दिल्लें की रिव्ह्यू पिटिशनाक कसलोच चान्स ना. पर्रीकार गेलो आमी सरकारान ते भायर पडले. सडनली रिव्ह्यू पिटिशन म्हूण 2 वर्सां आमी हे नाटक आयकलें आनी रिव्ह्यू पिटिशन फायनली डिसमीस जालें. म्हणल्यार 2 एमां गेलीं, म्हादय गेली, मायनींग गेलें. आतां उरता ते पयशे मनी. मनीची सिच्युएशन कितें आहा? दीस गव्हर्नमेंट हॅज डबल्ड द पब्लीक डेट. हे 5 वर्सांनी 5 वर्सांनी
जेन्ना एक्चुली पर्रीकार आशिल्लो एक वर्सांक उरिल्ले देड वर्स दुयेंत आशिल्लो, हाणें पब्लीक डेट डबल केलें. जे कितें पब्लीक डेट आशिल्लें तें डबल केलां. म्हळ्यार गोंयकार जाता तेन्नाच रिणान जिवंत जाता. सो गव्हर्मेंट हॅज कंप्लिटली फेल्ड. आनी गोंयचो होम मिनिस्टर खंय आहा एक प्रश्न पडटा. डे लायट मर्डर जातात, गँग रेपी जातात. गँग रेपीन गव्हर्मेंट गव्हर्मेंटाक लागी आशिल्ले मनीस इनवॉल्व्ड आहात. आतां मुख्यमंत्री कितें करता, तो रावता आनी तो पुलिसांक कॉंग्रेच्युलेट करता केन्ना केस क्रॅक जातकच. पूण क्रायम प्रिव्हेंशन म्हणटे कोणाचें काम? क्रायम प्रिव्हेंशन म्हणटे होम मिनिस्टराचें काम. त्या आनी तो उलोवंक दिना, तुमकांय चान्स दिना, आनी आमी कांय उलोवप ना. तें जाता तेन्नाच धरता म्हणटकच आरे धरलें आं म्हणटात. धरलें आनी मागीर कितें जाता? आज पेज 2 तुमी द गोवनाचो पळयात, तातूंत ताणें सांगून दिल्लें आहा की जे बेतालबाती रेप जाल्ली ताची केस खंयच फुडें वचूंक ना. ते सुशेगाद आमचे सरकारी जांवय जाल्ले आहात जे कोण रेप केल्या ते, आनी ते पयलीं भितर सुशेगाद बसल्या, कांयच केस फुडें वचना. सो प्रिव्हेंशनूय जायना आनी कांय जायना. ड्रग्स भरपूर चालू आहा. एक नायजेरियनाक धरलो म्हणटात, नाजाल्यार आनी कोणाक तरी धरलो. एक किंग पीन मेळटा. खंयच्यान ड्रग्स येतात, कोण ते हाडटा, हू आर द कंड्यूट. केन्नाच आमी चिंतलां की वाय इज देर रायजिंग क्रायम. दीस रायजिंग क्रायम इज बिकॉज ऑफ डिक्लायनिंग इकॉनॉमीक सिच्युएशन डेट वी फेस टुडे. इकॉनॉमीक सिच्युएशन डिक्लायन जालां आनी सगळे आनी यंगस्टर क्रायमान गेल्ले आहा. हातून आमी पळयलां की आमी फायनान्स काबार जाल्ले आहा. फायनान्सान नायदर शॉर्ट टर्म नॉर लाँग टर्म प्लॅन सरकारा कडेन आहा. कसलोच प्लॅन ना की इकॉनॉमीक डिजास्टर दॅट अवेट्स गोवा, हाव टू प्रिव्हेंट इट. लोकल बिझनेसीस हॅव कॉलॅप्स्ड ऑर ऑन द वर्ज ऑफ कॉलॅप्स. गोंयचे वर्कर जॉबलेस आहात. अनएम्प्लॉयमेंट इज रॅम्पंट. वी आर वन ऑफ द हायस्ट अनएम्प्लॉयड स्टेट्स इन द कंट्री. आमी प्रेशर घालो म्हणून कोविडान जे कोण मेल्या तांकां कितें तरी मेळपाचो एक अनाउंसमेंट जालो. अशा सिच्युएशनान आमी सेशना कडेन परते येऊया. सेशना कडेन येतना एक क्लियर कट दिसता की सरकाराक लोकशाहीची एलर्जी आहा. गव्हर्नमेंट इज एलर्जीक टू डेमोक्रेसी. दे डोंट वॉन्ट टू फेस द पीपल ऑफ गोवा. दे वॉन्ट नो डिस्कशन, नो डिबेट, विच आर द फ्युअल्स ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी जर चलतली जाल्यार फ्युअल पेट्रोल भितर ते 100 रुपया घालतात ते न्ही. डेमोक्रेसी अँड डिबेट चलपाक जाय. दे डोंट वॉन्ट टू बी क्वेश्चन ऑन देअर एबजेक्ट फेलियर वेन इट कम्स टू एवरी डिपार्टमेंट. ते भिवून धांवतात. कित्या खातीर? बिकॉज दे आर डिफ्रॉडिंग द सिटिझन्स ऑफ दीस गोवा, ऑफ दीस स्टेट. आमी आयकलां की थोडे आमी अनकम्फर्टेबल क्वेश्चन विचारल्यात. फॉर एग्जाम्पल फाल्यां एक प्रश्न येता प्रायवेट फॉरेस्टाचे. वो प्रश्न येवचो न्ही म्हणून आदले सरकाराचेच आमदारांचे प्रश्न पोस्टपोन्ड क्वेश्चन इतले घालप की नंबर 2 आशिल्लो क्वेश्चन तो येवचो ना म्हणून. आनी हे प्रायवेट फॉरेस्ट म्हणटा ते एक व्हडले स्केम. फाल्यां कितें जाता तें पळोवया. धर तें येना जाल्यार आय वील एड्रेस अ प्रेस कॉन्फरन्स इन द इवनिंग. सो अशें दिसता की बीजेपी इज द ऑपोजीट ऑफ डेमोक्रेसी, वेदर इट इज एट द सेंटर ऑर वेदर इट इज एट द स्टेट. सुप्रीम कोर्ट हॅज मॉक चार्ज डेम फॉर मॉकरी ऑफ डेमोक्रेसी. वी आर चार्जिंग डेम फॉर द मर्डर ऑफ डेमोक्रेसी राईट इन फ्रंट ऑफ अवर आयज. नाव दीस टोकॅनिझम ऑफ अ 3-day असेंब्ली सेशन इज अ फ्रॉड अँड बाय दीस सावंतवाडी गव्हर्नमेंट. आमी सदांच मागला एक फूल सेशन जावचें म्हणून. फूल सेशन जायना. कित्या खातीर जायना? कोविडा खातीर जायना. पळय तूं हां, लास्ट टायम जेन्ना सेशन एडजर्न जालें मीड वे तेन्ना एक BAC मिटींग घेतली आनी BAC मिटींगेन अशें डिसायड जालें की 19 जुलय हें सेशन रिस्टार्ट जातलें. आसा तोच बिझनस फुडें कंडक्ट जातलो.
आनी 2 ऑगस्टाक हें सेशन सोंपतलें म्हूण. ताजे मदीं शेकड्यांनी गोंयकार मेले, हजारांनी मेले. एक्चुली लोकांक आन्सर जाय, कशे मेले. आतां हीं आन्सरां मेळना. कित्याक मेळना? कित्याक सेशन हेज बीन कल्टीड. आनी कितें जाता, हो सेंट्रल गव्हर्मेंटाचे चमचे जे जांणी पार्लमेंटान फट मारल्या की देर इज झिरो ऑक्सिजन रिलेटेड डेथ्स म्हणून. हांगा आमचे हेल्थ मिनिस्टरान ऑन रिकॉर्ड केल्लो आहा की ऑक्सिजन रिलेटेड डेथ शॉर्टेजान जाल्या म्हणून डीन केला. आनी सरकारान जाल्यार ट्रॅक्टर ड्रायव्हराक ब्लेम केला. इतले आसतना आमचो सेंट्रल गव्हर्मेंट सारको वर रात फटी मारीत आहा. बीएससीची मिनिट्स पसून मॅनिप्युलेट केल्या हे हांव म्हणटा. कित्याक ना जाल्यार तें 10 दिसांचे सेशन जावंकूच जाय आशिल्लें. हातूंत सरकार कितें दाखोवंक सोदता? सरकार दाखयता आपलें हार्टलेसनेस आनी इनसेन्सिटिव्हिटी. आनी सरकार गोंयकारांचे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्हांक फेस करपाक तयार ना हें दाखयता. लास्ट टायम बजेट जेन्ना पास जालें तेन्ना लॅक ऑफ टायम म्हणून बजेट डिस्कशन जालें ना. म्हाका दिसता गोंयचे इतिहासांत पयलेचदां अ बजेट इज बीन पास्ड विदाउट जनरल डिस्कशन ऑन बजेट. रूल 278 म्हणून आहा, 278(1) म्हणून. हांव काल वाचतालो, इवन द फ्रेमर्स ऑफ अवर रुल्स नेवर कॉन्टेम्पलेटेड की अ बजेट वूड बी पास्ड विदाउट अ डिस्कशन ऑन बजेट. हांव पळोवंक सोदतालो खंयच्या कायद्यान कंपलसरी आहा काय म्हणून. पूण आमचे घटना निधी, आमचे रुल्स ऑफ प्रोसिजर, तांणी पसून चिंतूंक ना की एक असो सरकार येतलो, सावंतवाडीचो सरकार, जो पास करतलो बजेट विदाउट इवन डिस्कशन ऑन द बजेट. सो दीस मिन्स दीस इज अ डे लायट रॉबरी. आनी हे कित्या खातीर जाता? सरकार पयशे आमचे कडच्यान कलेक्ट करता, टॅक्स पेयरा कडच्यान. पेट्रोल 100 रुपया पाविल्लें आहा, ताजेर तूं टॅक्स घालता, पूण डिस्कशन तूं करूंक दिना. यू आर मॅनिप्युलेटींग द प्रोसिजर्स टू एस्केप क्वेश्चनींग. आनी सगळें कोविडाच्या नांवान हें चालू आहा. आतां एक तुमकां हांव प्रश्न घालतां. तुमकां दिसना की गोंयचे लोकप्रतिनिधी कडेन डिस्कशन आनी डिबेट जावचे शिवाय दिल्लीचो लोकप्रतिनिधी कडेन पब्लीक डिबेट जावपाक तुमी एग्री जातात? भायर तुमचे वर्कर थंय उबे आहा, तांकां कोवीड लागना. कोविडाचे कायदे जे कितें, कोविडाक जे बंदी अश्यो घाल्या, त्यो थंय कश्यो लागना? त्यो कोण फक्त सीझेड एमपीक एजिटेट करता तांकांच कित्याक लागता? ओ डबल ट्रॅकिंगाक ओपोज करता तांकांच कित्याक लागता? आरे तुमी आमचे कडेन डिस्कशन करा मरे. गव्हर्नमेंट डज नॉट वॉन्ट टू डिस्कस इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्स. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम ना, वोल्टेज फ्लक्च्युएशन जायना, लोकांचे हें वचना, हाय वोल्टेज येवन एप्लायन्सीस वचना, ताजेर डिस्कशन तांकां नाका. तांकां डिस्कशन कितें जाय? एक इव्हेंट जाय. कसलो इव्हेंट? की बाबा आमी फ्री इलेक्ट्रिसिटी दी, तुज्या बापायची इलेक्ट्रिसिटी दी फ्री दिवपाक तुज्या घरा जाता ती इलेक्ट्रिसिटी तुज्या घरा जाता काय म्हणटा हांव? तूं दिता ती आनी तूं कितें तुजो पोटलो काडून दिता लोकांक? कसलें डिस्कशन हें? आरे लोकांचे लोकप्रतिनिधी कडेन डिस्कशन करा मरे. सो आय एम सेईंग दॅट दीस टू इव्हेंट्स दॅट इज हॅपन्ड, वन द विजीट ऑफ मिस्टर नड्डा अँड सेकंड दीस डिबेट, आर ऑल अ सिस्टमॅटिक कॉन्स्पिरसी टू अंडरमाईन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ गोवा. गोंयांत गोंयचे अधिवेशन विधानसभेचे हे अंडरमाईन करून डायल्यूट करपाचो हे एक षडयंत्र. दीस इज टू डायवर्ट द अटेंशन फ्रॉम द मिसडेमिनर्स ऑफ दीस गव्हर्नमेंट. तुका दिसता की 300 युनिट फ्री हो मेन इश्यू जर गोंयचो, जाल्यार काल आनी काब्रालान आनी हाणें जी डिबेट केल्या, तांणी ते जे भुरगीं रेप जाल्या तांच्या घरा वचून सांगचे की तुमी म्हाजे सोडा आहा म्हणून, आमी तुमकां 300 युनिट फ्री दिता, आहा जाल्यार वचा मरे कापास जाले. काल तेंची रेप जाल्या, तांकां वचून सांगा तांचो प्रोब्लेम कितें? तांचो प्रोब्लेम लॉ एंड ऑर्डर. टॉकटेन जे लोक मनीस मेले तांचो प्रोब्लेम कितें? आज श्रीपाद नायकान म्हणिल्लें आहा की डिजास्टर मॅनेजमेंट फेल जालें म्हणून, वी हॅव टू मॉडर्नायज डिजास्टर मॅनेजमेंट. श्रीपाद भाऊचो हांव अभिनंदन करता, ताणें उलयलां जें लोकांक दिश्टी पडटा तें उगड.
पुणून आप उलयना हाजेर ते उलयतात 300 युनिट्स. कित्याक 300 युनिट्साचे उलयतात? कित्याक म्हाका दिसता कित्याक ते बेजिकली दोगूय जाण ते एक जॉयंट वेंचर आतां जाल्ले आहा. एक पार्टी प्रेसिडेंट येता, अर्द गोंय सबमर्ज्ड आहा, मुख्यमंत्र्याचो तालुको सबमर्ज्ड आहा. इतलें आसतना ढोल ताशे वेलकम करून आज लोकमताचे एडिटोरियल पळया तुमी, ताजेर आहा. हांकां लज दिसना आनी आपूय ताजेर कांय म्हणना कित्याक तांचोय प्रेसिडेंट आयलो. कित्याक हे सगळें एक आहा. दिल्लीकूय ऑक्सिजन रिलेटेड डेथ जाले आहा, दिल्लीकूय फ्लडान अर्द दिल्ली बुडल्या. सो हे इश्यूज न्ही थंयच्या लोकप्रतिनिधींक न्ही, हांगाचे बीजेपीक न्ही. सो दे आर ट्रायंग टू क्रिएट अ नॅरेटीव बाय युजींग द फोर्थ स्टेट टू टेल गोवन्स वॉट आर देयर इश्यूज. अँड दीज आर टू बीग इव्हेंट्स ऑर्केस्ट्रेटेड टू सबड्यू अनकम्फर्टेबल असेंब्ली प्रोसिडिंग्स. दीस इज माय चार्ज. पूण इतलें सगळें आसून आमी गोवा फॉरवर्ड पक्ष आमी विजिलंट आसा. आमी लोकांचो आक्रोश जो राग आसा आनी डिसअपॉयंटमेंट आनी फ्रस्ट्रेशन आहा हाजेर आमी हे इश्यू आमी रेज करतलेच. आमकां खात्री आहा की गोंय गोवा फॉरवर्ड जातलें. दिल्लीचे लिडर आमकां गोंय फॉरवर्ड करूंक शकना. जे लोक सेकंड वेव्हाचो कंप्लीट डिजास्टर डिस्कस करूंक सोदनात, खंयचोच डिबेट करूंक सोदनात, जे लोक ऑक्सिजन शॉर्टेज जावन लोक मेले तांचे डिस्कस करूंक सोदनात, हांचो जॉयंट वेंचर क्लियर कट एक्सपोज जाल्लो आहा. आतां हाजेर हांव आज मेरेन उलोवंक ना कित्याक प्रिंसिपल ओपोजिशन पार्टी तांणी खरें उलोवंक जाय आशिल्लें. पूण आमी बी आमी गोंयकार आनी आमी लोकप्रतिनिधी आनी आमी फाल्यां ते उलोवपाचे आहा. आनी आमी आज काँग्रेस पार्टी बरोबर सांची आमी मिटिंगूय घेवपाचे आहा फॉर कोर्डिनेशन, फ्लोर कोर्डिनेशन, वॉट एवर. पूण आमचो म्हजो एक चार्ज आसा की नोबडी इज सीइंग गोवा इन टोटेलिटी. आमी फक्त पीस मील पळयतात. आमी गोंय एक फुल्ली पळय एक फूल गोंयचे पिक्चर पळयतात आनी आमकां दिसता सगळें इंटरलिंक्ड आहा. म्हण आमकां दिसता फ्लड आनी लँडस्लायड जे जातात ह्यो प्रिव्हेंट करपा खातीर आमी आमचो एनवायरमेंट प्रोटेक्ट करूंक जाय. आमी डिफॉरेस्टेशन कमी करूंक जाय, बंद करूंक जाय. आनी क्रायम जी वाडल्या ही क्रायम जर आमी कंट्रोल करतले. आतांच मडगांवां मर्डर जाला पळय, आत्तां मर्डर मडगांवां जाला. हे मर्डर्स जातात यू हॅव टू डिक्रीज अनएम्प्लॉयमेंट अँड यू हॅव टू फायर अप द इकॉनॉमी. हाजे खातीर वी हॅव टू प्रायोरिटायज गोवन बिजनेसीस अँड एंटरप्रेन्युअर्स. टू मेक गोवा हेल्दियर वी हॅव टू बॅन कोल. दीस इज वॉट गव्हर्नन्स इज. गव्हर्नन्स इज नॉट फ्रीबीज. आनी ह्यो व्हिलर डिलर पार्टी ज्यांचे फक्त गोंयची आमची संपत्ती आहा ताजेर दोळो आहा हे आमकां केन्नाच न्याय दिवंक शकचे ना. आमचो पॉलिटिकल मॉडेल आनी बिजनेस मॉडेल सेम आसता. गोंया येवप, एक प्लॉट घेवप नाजाल्यार थोडो एक ओर घेवप, प्लॉटाचेर एक हॉटेल बांदप आनी गोंयकाराक वेटर करप हो आमचो मॉडेल. आमचो मॉडेल गोंयकारांचो ओन बिजनेस आसूंक जाय नाजाल्यार पार्टनर गोंयकार आसूंक जाय हो आमचो बिजनेस, हो आमचो मॉडेल. आनीक गोंयकार गोंयांत जो जोडटा ताणें गोंयकारा कडेन प्रॉफीट शेअर करूंक जाय. खंयचीच दिल्लीची पार्टी हें जें निग्लेक्ट करता, नजरअंदाज करता ही पॉलिटिकल रियलिटी आनी गोंय गोंयकार आनी गोंयकारपण म्हण ती समजूंक शकना. आनी ताजे खातीर ह्यो पार्ट्यो फेल जातल्यो. ताजे खातीर आमकां हे इव्हेंट करचे पडटात लोकांचें एटेंशन घेवपाक. आज टायम्स ऑफ इंडियन म्हणिल्लें आहा हाय ऑन रेटॉरिक लो ऑन सबस्टन्स, त्या भशेन खबर ती. सो हें म्हाका दिसता हो सारांश 3 दिसांचें सेशन आहा. एक दिसान पयलें म्हणल्यार जनरल डिस्कशन ऑन बजेट जें म्हाका लास्ट टायम करूंक मेळूंक नाशिल्लें, जें हांव उलोवपाचो आशिल्लो त्या दिसा सांजचो 30 तारखेक तें कट जालें आनी तें म्हाका उलोवंक मेळना. आतां बजेट अप्रूव जाता विदाउट जनरल डिस्कशन.
भरमसाठ डिमांड्स एव्हरीडे बोलल्यात. सो एक कसे तरी वावर काढप हे चालू हा, आणि हे वावर काढप हातून आम्ही जर बॉयकॉट केले जाल्यार आम्ही धावो बसे जातात. आम्ही थंय रावून ते झगडूचे पडटले आणि इतल्यात आम्ही लोकांच्या कोर्टात हे व्हरतले. वो इशू आम्ही इलेक्शन इशू करतले, अंडरमायनिंग द असेंब्ली. जो मनोहर पर्रिकर आशिल्लो हांव ताजेर तेन्ना ओपोनंट आसलो, पूण एक इशूचेर हांव ताका मानतालो की असेंब्लीन वतना शिकून येवचें, अभ्यास करून येवचें आनी असेंब्लीक इम्पॉर्टन्स दिवचें म्हूण. जितले दीस वाडटा तितले बरें, बरें लेजिस्लेटर जाता, बरें गवर्नन्स आमी दिवंक शकता. हें कितें? जितले कमी दीस जाता तितले आमकां बरें. आनी कोवीड लायतात, अरे नड्डा आयलो धोल ताशाच्या वेळार कोवीड लागले, तेन्ना कोवीड लागना तुमकां? आमचे कडेन उलोवपाक 40 लोकां कडेन कोवीड लागता? मागीर ऑनलायन करा मरे सेशन, प्रेसाक पळोवन ऑनलायन, प्रेस कवर करतले लायव्ह, तुमी ऑनलायन उलया. आमी सांगले मुखेलमंत्र्याक, तो आयकुपाकूच तयार ना, सगळे बिझी हा ट्रिपी मेजपाक. मायनिंग कॉर्पोरेशनाचे जे विधेयक आहा, गोंयचे इकॉनॉमीची लायफ लायन हाजेर, दीस इज वन ऑफ द 40 बिल्स बींग सॉट टू बी ब्रॉट बाय दीस गव्हर्नमेंट. 40 बिल आहा तातून, तातून एक बील हे 3 दिसान हाजेर डिस्कशन कितें जातले? हे जर सिलेक्ट कमिटीक वचना जाल्यार गोंय जे पावणेर काडला आग्वाद जेलाच्यान जे दिश्टी पडटा ती लास्ट पावणी. खूब जाण म्हणटात लास्ट एक्झिट म्हणून बी रेस्टॉरंट आसतात, तशी ही लास्ट पावणी, दोतोराचे लास्ट ऑप्शन. पयली ताणें फक्त ते ड्युटी पेड ओवर केले, आता सोमते सगळे मिनाच पावणी काढून या म्हणून घरा अशें केल्लें आहा. आनी हाजेर विचार जावंक जाय, हाजेर डिस्कशन जावंक जाय. डिस्कशन जर सरकार करूंक दिना, सिलेक्ट कमिटीक जर हे व्हरूंक सोदना, हांव तुमकां सांगता हे मायनिंग कॉर्पोरेशन केन्ना जावचें ना. हे लोकांक कोणाक तरी बरोबर कॉन्फिडन्सान घेवंक ना, ते फक्त व्हडले व्हडले स्टेटमेंट काडटात. मायनिंग कॉर्पोरेशन करपाकूच सरकार सिरियस नाशिल्लो, आनी ताणी कितें केलां म्हणटा तें एक्सकवेशन, एक्सकवेशन विच इज बँड बाय द कोर्ट्स. हें एक्सकवेशन चालू आहा लोकल आमदारांच्या बॉल्सां भरून आनी मुखेलमंत्र्याक कितें तरी पावता. आय विल स्पीक फॉर माय पार्टी एट द मोमेंट. वी हॅव हॅड अ लेजिस्लेचर पार्टी मिटींग, घेतले. पण आता कितें आहा, वी आर द सेकंड लार्जेस्ट पार्टी इन द ओपोजिशन. एज द सेकंड लार्जेस्ट पार्टी आय थिंक वी आर डुईंग अवर जॉब. डू यू फील आय एम नॉट डुईंग माय जॉब? डू यू फील टू एनी एक्सटेंट वी आर फिक्स्ड विथ दीस गव्हर्नमेंट? खंयच्याच मंत्र्या कडेन आमचें कितें रिलेशन आहा वो आमी ताका डायरेक्ट धरनात कितें आमी फिक्स जाल्या अशें तुका दिसता? क्लियर म्हाका विचारचें कसलेय इशूचेर. हा अनकम्फर्टेबल क्वेश्चन आय एम विलींग टू फेस फ्रॉम यू. गव्हर्नमेंट शूड बी रेडी टू फेस अनकम्फर्टेबल क्वेश्चन फ्रॉम अस. आतां काँग्रेस पार्टी कशी आहा? काँग्रेस पार्टी हांव सदांच म्हणटा ओल्ड पार्टी, ओल्ड पार्टी एन्ड दे हॅव देअर ओन सेट ऑफ द स्ट्रक्चर इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आमचें कितें आमी मेळ्ळे हांगा आमचें डिसिजन जालें, तांचो मातसो टायम आसता. बट स्टील त्या पक्षान गोंयच्या खातीर खूब केलां, हें वन कॅनॉट जस्ट से करूंक ना. आज गोंय जर गोंयकार म्हणून उरले आमी जाल्यार आमकां रेफरेंडम दिलो, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीज ओन्ली रेफरेंडम दिलो दोतोर जॅक सिकेर आनी जे गोंय राखपा खातीर फुडें सरले तांणी गोंय राखलां आसा. पूण रेफरेंडमूच जर मेळनासलो जाल्यार आमी गोंय म्हणून उरनासले, आमी सावंतवाडीचेच जावपाचे. आनी तेन्ना कोणें चिंतूंक ना की सावंतवाडीचो मुखेलमंत्री जातलो, पूण जाला. आतां तुका सांगला हांवें रुल्स ऑफ प्रोसिजरान ते 278 आहा, तातूंत नोबडी हॅज कॉन्टेम्प्लेटेड पासिंग अ बजेट विदाउट डिस्कशन. आय वॉज ट्रायंग टू सी इट. आय वेंट इवन टू अर्लियर स्पिकर्स, जे आदले स्पिकर आशिल्ले, जे आदले बरे लेजिस्लेटर, तांकां विचारले हांवें. ते म्हणटा आसा तरी एक सेक्शन, सेक्शन काडले, पूण त्या सेक्शनान अशें खंय बरोवंक ना आनी कोणें चिंतूंक ना की एक दीस बजेट गोंयान पास जातलें विदाउट डिस्कशन ऑन द बजेट.
It could be the last session. It is the death of democracy right in front of your eyes. What is this session now? There is no need of a session. You have a debate. रुपेशा जरा काय बोलले ना आपण डिबेट कर बाहेर डिबेट करत झाले मग सगळे पळतात तियात्र सेशन क्रियाक जाय अरे सेशन लाईव्ह टेलिकास्ट क्रियाक करता तुम्ही लोकांकडे न्यूज पाहुबाक मरे सरकार गव्हर्नन्स म्हणते किती नाही गोयात लोकशाही आहा सरकार असा काय सगळे निघल्या काय म्हणून हे पळोबा खातीर टेलिकास्ट करतात म्हणून तुम्ही लाईव्ह फाल्यां लाईव्ह टेलिकास्ट बंद करतले म्हणजे आणि डिबेट लाईव्ह म्हणतले अशी रुपेशा ना करचो पडटा तांकां की तांकांय पार्टनरशीप आसतली हांव खंयच्याच पेपराचेर उलोवंक सोदना पेपर इज ऑल्सो फॉलोइंग पूण एक तुमकां सगळ्यां कडेन मागता गेले खेपे एक सर्वे आयिल्ली कौतल्या सर्वे म्हणून सर्वे करपी मनीस मनोहर पर्रीकाराच्या ऑफिसांत काम करतालो सादें काम तो खंयचोच पॉलिटिकल सेफॉलॉजिस्ट नाशिल्लो तो सर्वे करपी स्ट्रॅटेजिस्ट नाशिल्लो तो मनोहर पर्रीकाराच्या ऑफिसांत काम करतालो ना म्हणून सांगचें कोणेच ती सर्वे हेच जॉयंट वेंचर तेन्ना आशिल्लें तें आज आसा आमी जेन्ना दिल्ली गेल्ले म्हाका खूब दिल्लीचे म्हजे फ्रेंड आहा ते म्हणटा कितना आता आपको 10 आता 12 आता अरे हांव तांकां सांगता एकूय येना एकल्याचें डेपोजीट सेव जायना म्हणून जालें एकल्याचें इंस्टा कितें तें म्हाका पिशान काडटालें गोवा फॉरवर्ड पार्टी म्हण ती नाशिल्लीच कोणाक खबर आशिल्ली फॉरवर्ड ब्लॉक म्हण आहा हांगा वेस्ट बेंगालाक कलकत्त्यात सुभाषचंद्र बोसाची पार्टी ते तरी आमकां म्हणलें म्हणून बरें नाल्यार कोणाक खबर आशिल्लो पक्ष आहा म्हण तेंच कंटिन्युएशन चालू आहा आनी नरेटीव्ह इज बीन क्रिएटेड आर्टिफिशली अरे णव साडे णव दीस जी बंद जाली बीएससी आहा बीएससीचे तुमकां मिनिट्स दिता मरे बीएससीचे नोटिफाइड मिनिट्स आहा की 19 जुलय आमी सुरवात करतात 2 ऑगस्ट आमी सोपयतात असा तोच बिझनेस त्यांना कंडक्ट जातलो हे बीएससीचे मिनिट्स नोटिफाय करून मागीर ताणे असेंब्ली प्रोरोग केली आता प्रोरोग करपाक ताका राईट आहा असेंब्ली बरखास्त करपाकूय राईट आहा ना ताका कोण म्हणलं राईट ना म्हणणं पूण लोकशाहीची हत्याच ही पॉईंट आउट जाऊ नये मरे तू डिबेट थंय करता खाबराल आणि हो कितें म्हणटा ही स्पोक फॉर गोवा कोण रे हो आतां चीफ मिनिस्टर म्हणटा ही स्पोक फॉर गोवा आनी वेन वी स्पोक अबाउट सेविंग मॉले हू यू आर स्पीकिंग फॉर सावंतवाडी वाय डीड यू नॉट स्पीक फॉर गोवा देन आतां 2 रातची 3 मेरेन डिबेट जाली मरे ही कसली पॉचॅट डिबेट रे हाडल्या ती आ 3 वरां मेरेन रातची डिबेट जाली मरे कितें करपाक गोंयची 1.5 लाख झाडां सालबार करपाक आमची युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्टेटस वेस्टर्न गाट्साचो सालवार करपाक ते सेव मोले म्हण ती भुरगीं बावडी घालीत आहा ट्वीट बीट सामके फ्लड युअर एमएलए म्हणटात ते तांकां खबर ना एमएलए सगळे बंद आहा लॉक म्हणून कितें करतले एमएलए तांकां सांग खबराक ते भुरग्यांचे बरोबर डिबेटीक राव म्हणून ऑन सेव मोले राव मरे आमी बसू नाका See, my stand is I condemn the demolition of the church, any religious place of worship need not be demolished, one can even shift it if required with development by consent model. I have done it in my constituency, so I can have the proud privilege to make this claim. Ame Kopel rastyache modhi ashille je shift itle varsha karun pauna ते बरे भशेन शिफ्ट केले आनी बरें कपेल बांदले लोकांच्या सहकार्यान एक पुलीस घेनासतना आनी आज मेरेन लोक बरे खुश आहा सो ही वस्त जाता हे जे लोकशाहीचे विरुद्ध पक्ष आहा दोगूय आप आनी बीजेपी दोनूय इनवॉल्ड आहा हे डेमोल्युशनान तुजे स्टेटीन डिमोल्युशन करता डीडीए पसून जर केलें तूं कितें करता ओगे आयकता अरे देवळां जर फाल्यां येवन मोडूंक लागले ओगे आयकतलो तूं इफ द गव्हर्नमेंट इज युअर युअर हाऊ कॅन यू बी क्वायट फाल्यां आमची म्युन्सिपालिटी आहा फाल्यां वचून ओगी डिमॉलिश करून सांग हाका जाय म्हणून कितें आमी वचून मोडटले म्हणून आमी अलाव करतले आमी जिते आहा मरे आमच्या आंगार वचून ट्रॅक्टर चलय बुलडोजर चलय म्हणटले पूण तुका मोडूंक दिना म्हण तो कमिटमेंट जो जाय आशिल्लो मायनॉरिटी खातीर
तो कमिटमेंट वॉज लैकिंग फ्रॉम द स्टेट गवर्नमेंट. आई एम नॉट सेइंग दैट दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकिंग इट, बट आई डोंट नो द एक्चुअल डिटेल्स ऑफ द केस, बिकॉज डीडीए इज अ सेंट्रल टू दैट एक्सटेंट केजरीवाल इज राइट. तातून दोन मेंबर तांचे आसा ते आम्ही म्हणता पळय.
the internal matter of their party. Thank you. Thank you.